गुड मॉर्निंग बेटा, टुडेज लेक्चर स्टार्ट ऑन क्लास 9 मैथमेटिक्स। चैप्टर इज क्वाड्रेटिक इक्वेशन। आपण याच्या अगोदर पण बघितलं होतं की याच्या अगोदरचा जो चैप्टर बघितला होता तो आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल बघितला होता, पण आज आपण बघणार आहोत ते क्वाड्रेटिक इक्वेशन हे चैप्टर बघणार आहोत। व्हाट इज क्वाड्रेटिक इक्वेशन? द डिग्री ऑफ पॉलिनोमियल is 1, the degree of polynomials is 1 is called linear polynomials। बघा ज्या पॉलिनोमियल ची डिग्री 1 असेल त्याला लिनियर पॉलिनोमियल्स असं म्हणतो। आणि if the degree of polynomial is 2 is called quadratic polynomials। ज्या पॉलिनोमियल ची डिग्री किती आहे? 2 आहे, त्याला आपण क्वाड्रेटिक पॉलिनोमियल्स म्हणतो। आज आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन बघायचं। क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये आपण जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन इज एक्स चा वर्ग अधिक बी एक्स अधिक सी इक्वल टू झिरो। मीन्स ए स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू झिरो। दिस इज स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन। Then A, B, C are real number। A, B, C का है real number आए। But condition A is not equal to zero। Fine। A ची किंमत zero असेल तर काय होईल? A ची किंमत जर zero घेतली तर x चा जो डिग्री आहे ती किती होईल? एक येईल। एक असेल त्यावेळेस काय असेल? इफ द डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इज 1 इज कॉल्ड लिनियर पॉलिनॉमियल। ज्यांची डिग्री 1 असेल त्याला लिनियर पॉलिनॉमियल असं म्हणतो, ज्यांची डिग्री 2 असेल त्याला क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल म्हणतो, आणि ज्यांच्या राईट साईडला 0 असेल त्याला क्वाड्रेटिक इक्वेशन असं म्हणतो। बघा इथं आपल्याला लिनियर पॉलिनॉमियल, क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल आणि क्वाड्रेटिक इक्वेशन ह्याच्यामधला फरक समजला। द डिफरन्स बिटवीन लिनियर अँड क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल्स। लिनियर मीन्स डिग्री इज 1, क्वाड्रेटिक मीन्स डिग्री इज 2। सो द जनरल फॉर्म ऑफ इक्वेशन ए स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू झिरो, वेर ए बी सी आर रियल नंबर अँड कंडिशन ए इज नॉट इक्वल टू झिरो, इट इज कॉल्ड क्वाड्रेटिक इक्वेशन। एक्झाम्पल्स examples of linear equation5x plus 9, this is example of linear equation। Why it is linear equation? The degree of x is 1, so it is linear equation। It is linear equation। सेकंड एग्जाम्पल, लिनियर एग्जाम्पल ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस 4 इक्वल टू 0। यस, दिस इज एक्झाम्पल ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन। ह्याला क्वाड्रेटिक इक्वेशनचं उदाहरण म्हणतात। काय म्हणतात? याचा घातांक किती, डिग्री किती आहे? 2 आहे, म्हणून त्याला आपण
क्वाड्रेटिक इक्वेशन चे उदाहरण म्हणू शकतो। टाइप्स ऑफ पॉलिनोमियल्स, मग पॉलिनोमियलचे प्रकार कोणते आहेत? फर्स्ट लिनियर पॉलिनोमियल्स, सेकंड क्वाड्रेटिक पॉलिनोमियल्स, थर्ड बायक्वाड्रेटिक पॉलिनोमियल्स। एग्जाम्पल 4x+3 x² + 6x + 9 = 0। सेकंड x² + x² + 2 + x + 9 = 0। यस, फर्स्ट इज लिनियर पॉलिनोमियल्स, एग्जाम्पल 4x + 3। सेकंड इज क्वाड्रेटिक पॉलिनोमियल्स, x² + 6x + 9 = 0। x² + 6x + 9 = 0। And then by quadratic polynomials, example x² + 2x² + x² + 9। This is example of polynomials. First linear polynomials, second quadratic polynomials, and by quadratic polynomials. त्यानंतर आपण प्रश्न बघणार आहोत की दिलेले जे इक्वेशन आहेत ते क्वाड्रेटिक इक्वेशन आहेत का नाही ते सांगायचं आपल्याला। y² + 2y + 2 = 0, इट इज क्वाड्रेटिक इक्वेशन, येस ऑर नो? येस इट इज क्वाड्रेटिक इक्वेशन। बट द डिग्री ऑफ वेरिएबल y इज 2, द डिग्री ऑफ वेरिएबल y इज 2। जेव्हा एखाद्या व्हेरिएबलची डिग्री 2 असेल त्याला क्वाड्रेटिक इक्वेशन असं म्हणतो। दुसरं उदाहरण x + 1/x = 3। सो x² + 1 = 3x, x² - 3x + 1 हे आहे का नाही हे पण सांगायचं। Yes, it is quadratic equation. दिलेलं उदाहरण हे सुद्धा क्वाड्रेटिक इक्वेशनचं आहे। त्यासाठी आपल्याला जर x² - 3 - 2 + 3x + 2 = 0 हे उदाहरण जे आहे ते क्वाड्रेटिक इक्वेशनचं आहे का? नाही, कारण ह्याचा जो डिग्री आहे डिग्री इज -2। सो निगेटिव्ह साईन ऑफ नंबर्स आपण अगोदरच बघितलं पॉलिनोमियल, ज्या क्वाड्रेटिक इक्वेशन मधला जो व्हेरिएबल आहे त्याची डिग्री ही नॉन निगेटिव्ह नंबर्स असायला पाहिजे। इथं नॉन निगेटिव्ह नंबर आहे का? नाही, इट इज निगेटिव्ह नंबर्स। सो डिग्री ऑफ दिस पॉलिनोमियल इज -2,
सो दिस एक्साम्पल इज नॉट क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणून आपण त्याला क्वाड्रेटिक चं उदाहरण नाही असं म्हणतो. आणखी पुन्हा परत दुसरं उदाहरण घेतलं वायचं वाय रेज टू 1/3 प्लस 2y + 8 = 0 हे जर उदाहरण घेतलं तर ह्याच्यामध्ये सुद्धा वायचा घातांक जो आहे 1/3 इट इज नॉट रिअल नंबर फ्रॅक्शन नंबर आहे. जेव्हा वायचा वर्ग असेल फ्रॅक्शन किंवा डिग्री फ्रॅक्शन असेल त्यावेळेस आपण त्याला क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणत नाही. म्हणून ज्याचा घातांक 1/3 असेल त्यावेळेस ते इक्वेशन हे क्वाड्रेटिक इक्वेशन होऊ शकत नाही. म्हणून आपण आज इथं जेव्हा आपण क्वाड्रेटिक इक्वेशन आहे का नाही बघतो त्यावेळेस फक्त त्याची डिग्री किती असायला पाहिजे 2 असायला पाहिजे त्यावेळेस दिलेलं कोणतं इक्वेशन हे क्वाड्रेटिक इक्वेशनचं उदाहरण असेल. ओके बेटा काय अडचण असेल तर विचारा.